नमस्कार, मी नितीन भालेराव. एमकेएन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सर्वोच्च न्यायालयानं आज ऐतिहासिक निर्णय दिला, म्हणजे भारतीय न्यायपालिकेच्या इतिहासात सर्वात मोठा निर्णय असं या निर्णयाचं वर्णन केलं जातं. राम जन्मभूमीचा जो वाद होता संपूर्णपणे मिटलेला आहे. जी वादग्रस्त 2.77 एकर जमीन आहे, ही जमीन विराजमान रामलल्ला यांचीच आहे हे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं, त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं आणि त्या ठिकाणी आता राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर या सगळ्या घटनेतली, या सगळ्या वादातली जी दुसरी पार्टी होती, सुन्नी मुस्लिम वक्फ बोर्ड, त्यांना दुसरीकडे 5 एकर जागा देऊन तिथे त्यांनी मशीद बांधावी आणि त्यांचे धार्मिक कार्य करावे असं न्यायालयाने म्हटलंय. दोन्ही समाजाला खुश करण्याचा हा प्रयत्न आहे. दोन्ही समाजांमधला जी तेढ होती किंवा जे मतभेद होते ते कमी करून जास्तीत जास्त दोन्ही समाजांमध्ये सौहार्दता, त्याच्यानंतर समता, संयम राहील याची काळजी कोर्टानं घेतली आहे. आणि जे मुख्य न्यायाधीश होते रंजन गोगोई, त्यांनी रिटायर होण्याच्या म्हणजे सेवानिवृत्त होण्याच्या काही दिवस दिलेला हा निर्णय सर्वार्थानं ऐतिहासिक म्हटला पाहिजे. परंतु दुसरा प्रश्न याच्यात आहे की ही जी नवीन पिढी आहे, विशेषतः 1992 नंतर जी पिढी जन्माला आली, या पिढीला राम मंदिराचा नेमका इतिहास काय हे माहिती नाही. त्याकरता झालेली आंदोलनं, त्याकरता अनेकांनी दिलेली प्राणाची आहुती याच्याबद्दल ते अनभिन्न आहेत. आणि याच सगळ्याबद्दल बोलायला एकूण आता या सगळ्याचं भवितव्य काय, याचे राजकीय पडसाद काय उमटतील, याचे सामाजिक पडसाद काय उमटतील किंवा पुढची वाटचाल कशी असेल याबद्दल बोलायला आपल्या बरोबर आहेत ज्येष्ठ विधिज्ञ अभिजित देशमुख. स्वागत आहे आपलं. अभिजित देशमुखांची दुसरी ओळख म्हणजे जे 92 मोठं आंदोलन झालं त्यावेळेला जे कार सेवक गेले त्यांची काही व्यवस्था करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती आणि 2002 कार सेवेत ते स्वतः सहभागी झाले होते. तर अभिजित, आपण सुरुवात करूया. मला सांगा, मुळात कार सेवा ही कन्सेप्ट कुठून आली आणि काय पद्धतीचं ते सगळं वातावरण होतं, आंदोलन होत? कार सेवा म्हणजे मुख्यतः राम मंदिर निर्माणाचा संकल्प हिंदू समाजाने, आपल्या भारतीय समाजाने मोठ्या प्रमाणात घेतला होता. परंतु ते मंदिर कसं निर्माण होणार त्याची रूपरेषा काही सामाजिक संघटना, संघ परिवार असेल, विश्व हिंदू परिषद असेल यांच्या मार्फत चालू होती. परंतु सामान्य राम भक्ताला त्याच्यामध्ये काहीतरी सहयोग देता यावा यासाठी वेगवेगळ्या रचना संघटनात्मक पातळीवर केल्या गेल्या. आणि कार सेवा हा शब्द कर सेवा यातनं खरं तो आलेला आहे. तिथे जाऊन जी काही थोडीशी सेवा आपल्याला मंदिर निर्माणासाठी करायची आहे ती सेवा आपण त्या ठिकाणी करावी आणि असं प्रत्येकाचं योगदान देण्यासाठी काही वेगवेगळ्या भारतातल्या वेगवेगळ्या भागातनं अयोध्येमध्ये लोक येत होते. त्या ठिकाणी जी काही रचना होती त्यामध्ये त्यात योगदान देत अशी ही कारसेवेचं त्यावेळेला योजना. आता अयोध्येत तुम्ही गेला होतात, मी 2 वेळेला जाऊन आलो. अयोध्येची जर आपण रचना पाहिली तर तसं अयोध्या हे खूप छोटस आहे, मूळ जे आहे ते फैजाबाद आहे. त्याच्यामुळे या एवढ्या मोठ्या संख्येनं ज्या वेळेला तिथे कार सेवक जमा झाले, संबंध भारतातून आले, विशेषतः महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या भागातून खूप प्रचंड संख्येने हे सगळे हिंदू धर्मीय जमा झाले, तर याच्यामुळे एक अयोध्येमधल्या लोकांमध्ये थोडस एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं असं म्हणता येणार नाही. माझा अनुभव तुम्हाला सांगतो, कारण तेव्हा 18-19 वर्षांचा असेल, 2002 साली तेव्हा गोधराचं एक प्रकरण सुद्धा झालं होतं. तेव्हा त्या ठिकाणी महायज्ञ चालू होता अयोध्येमध्ये आणि त्या ठिकाणी ज्या लोकांनी राम नामाचा जप केलेला आहे ते त्या ठिकाणी पोहोचतील आणि त्या यज्ञामध्ये आहुती अर्पण करतील असा कार्यक्रम पूर्ण राष्ट्रीय स्तरावरती चालू होता. आम्ही जेव्हा त्या ठिकाणी प्रस्थान करायला लागलो तेव्हा काही निर्बंध होते, त्यामुळे तिथे त्या जाणाऱ्या तिथे काही रेल्वे वगैरे होत्या त्या बंद करण्यात आल्या होत्या. तर आम्हाला सुलतानपूरमध्ये त्या ठिकाणी अडवण्यात आलं होतं. त्या एक दिवस आम्ही काही लोकांनी जेलमध्ये सुद्धा त्यावेळेला काढला. अरे कसा होता जेलचा अनुभव? उत्तर प्रदेशातल्या जेल मधला अनुभव कसा होता? ती राजकीय कैद होती, त्यामुळे अनुभव खूप चांगला होता. आणि मी जेव्हा बघितलं की आम्हाला जवळ 50-60 किलोमीटर सुलतानपूर ते अयोध्या चालत जावं लागलं त्या आणि ते दिवस मी विसरू शकत नाही, कारण पुण्यावरनं 100 लोकांचा सुद्धा एक समूह आमच्या बरोबर होता आणि प्रत्येक गावागावामध्ये लोक स्वागतासाठी आमच्या तयार होते. म्हणजे जेवणाची व्यवस्था असेल, पुढच्या गावात नेण्याची व्यवस्था. पण ही जी व्यवस्था करणारी लोक होती ती संघ परिवाराशी संबंधित होती का सामान्य ग्रामस्थ होते? ओके. म्हणजे सरपंच जबाबदारी घ्यायचा. अच्छा, किंवा जे काही कार सेवक किंवा आंदोलन, कशामुळे? नाही, कारण की
राम आणि उत्तर प्रदेशातली जनता यांचं एक वेगळं भावविश्वाचं नातं मी त्या ठिकाणी बघितलं. म्हणजे आपण मीडियामध्ये बघतो की अयोध्या म्हणजे काहीतरी वादग्रस्त किंवा सतत एखाद्या छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं गाव, तर तसं तुम्ही अयोध्येत गेलं तुम्हाला अजिबात जाणवत नाही की असं इथं कुठला वाद आहे समाजामध्ये असं जाणवत नाही. म्हणजे ते लोक सकाळी उठल्यावरती पहिलं रामाचं नाव घेतात, जेवणाचारी सुद्धा रामाचं नाव घेतात, त्यांच्या पूर्ण दिनचर्येमध्ये राम इतका भरलेला असतो की एखाद्या प्रजेचं राजावर किती प्रेम असावं ते अयोध्येवासींचं तिथे आपण गेल्यावर रोमारोमात राम ज्याला म्हणतो ना ते आपल्याला त्या अयोध्येमध्ये तिथे पाहायला मिळतं. आणि रात्री सुद्धा आम्ही प्रवास करायचो, पांढरी माती आणि चमकणारे काजवे हे रात्रीचं संरक्षण देऊन आम्हाला ते लोक अयोध्येपर्यंत त्यांनी आम्हाला गावाला पोहोचवलं होतं. नाही पण संरक्षणाची गरज का नाही, कारण की अनेक महिला सुद्धा होत्या त्या आमच्या आंदोलनामध्ये. मला आठवतंय की आमच्या सिंहगड रोडच्या आजी सुद्धा होत्या, 60-70 वय त्यांचा असेल तरी पण त्यांनी तो चालत प्रवास त्या ठिकाणी केला. आणि ही एक प्रेरणा आहे ना, हाच मला वाटतं भारताची राष्ट्रीय अस्मिता आहे की आज पुणे आणि अयोध्या याच्याशी जोडणारं किंवा राष्ट्रीय एकात्मता जोडणारं राम हे जे प्रतीक आहे ना हे खरं भारताचं संस्कृतीचं अद्वितीयपण आहे. नाही अगदी खरी गोष्ट आहे, म्हणजे कण कण मे राम रोम रोम मे राम हे केवळ अयोध्यावासियांचाच तशी अवस्था नाही तर सगळ्या भारतातल्या लोकांची ही तशी अवस्था आहे. मला एक सांगा की ज्या पद्धतीने ब्यांडला तो वादग्रस्त ढाचा पाडला गेला आणि त्याच्यानंतर एक मोठ्या प्रमाणात हिंसक त्याची प्रतिक्रिया आली, विशेषतः उत्तर प्रदेशात महाराष्ट्रात देशातल्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती आली, या वेळेला निकालानंतर ही परिस्थिती येऊ नये याच्याकरता निश्चितपणे अतिशय चांगल्या काळजी घेतली गेली होती, पण तशी परिस्थिती अजून तरी कुठेही देशाच्या कुठल्याही भागात आलेली दिसत नाही. काय कारण असावं काय, म्हणजे आधीच लोकांना घाबरवून ठेवलं होतं ही परिस्थिती का समाजाची एक थोडीशी मानसिकता झाली होती ही परिस्थिती, काय वाटतं? मला वाटतं की आजचा जो हा निकाल आलाय तो खर तर भारतीय न्यायव्यवस्थेचा विजय आणि निकालानंतर जे काही प्रतिसाद किंवा जे पडसाद आपण ज्याला म्हणतो ते जर आज आपण देशातलं वातावरण बघितलं तर मला वाटतं की एका परिपक्व लोकशाहीकडे आपण वाटचाल करतो, कारण वादाचे मुद्दे मिटावेत आणि विकासाकडे सगळेजण मार्गस्थ व्हावेत हा एक समाजामध्ये जनमानस वरती आलेला आहे, म्हणजे आपण ज्याला सबका साथ सबका विकास असं आपण ज्याला म्हणतोय. आणि मला असं वाटतं की हे जे वादाचे मुद्दे जर मिटत असतील तर ते पटापटा संपवले पाहिजेत आणि आमच्यासारख्या नव्या पिढीला जे काही पुढे भविष्य देशाचं घडवायचंय त्यासाठी एक चांगली ताकद मिळाली पाहिजे असं मला वाटतं. आता विषय राजकीय निघालाय म्हणून आपण बोलूया की कार सेवेतून जे सगळे स्वयंसेवक परतत होते त्यांच्या डब्याला गुजरातला आग लागली आणि गुजरातमध्ये काही वेगळे लोन पसरलं, 2000 लोक त्याच्यात दोन्ही समाजातली ती होती. पण जर त्याच वेळेला कल्याण सिंगांनी पण आधी एक अशा सर्वोच्च न्यायालयाने आज जो फॉर्म्युला दिलाय तशा पद्धतीचा फॉर्म्युला दिला होता, जर त्यावेळेला तो फॉर्म्युला ऍक्सेप्ट झाला असता तर कदाचित कारसेवकांचे प्राण वाचले असते, गुजरातलं जे सगळं घडलं पुढच्या गुजरातच्या दंगली सुद्धा टळल्या असत्या आणि कदाचित आजचं भारताचं राजकीय चित्र हे खूप वेगळं असतं असं नाही वाटत तुम्हाला? नाही, कसं आहे की अयोध्येचा लढा हा जवळजवळ 1500 सालापासून चालू आहे, त्यामध्ये अनेक लोकांनी बलिदान केलं, खरं तर आज त्यांचं पुण्यस्मरण करण्याचा दिवस आहे. आणि मला वाटतं की भारतामध्ये न्यायव्यवस्था ही तटस्थ मानली जाते, त्यामुळे कुठल्याही सामाजिक संघटनेने किंवा राजकीय नेतृत्वाने दिलेला निर्णय यापेक्षा न्याय प्रक्रियेतनं आलेला जो निर्णय हा सर्वांना मान्य असतो आणि या प्रक्रियेतनं जे राम मंदिर निर्माण होणार आहे ते देशाच्या भविष्यासाठी अत्यंत चांगलं आहे. मला वाटतं जर देशाची राजकीय राजधानी ही जर दिल्ली असेल तर या देशाची सांस्कृतिक राजधानी आता अयोध्या होऊ शकते आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी मार्गस्थ झालं पाहिजे. मला वाटतं वाद मिटलेला आहे त्यामुळे जुने मुद्दे वादाचे मुद्दे परत काढायचे आणि मी खरंच न्यायालयाचं या ठिकाणी खूप अभिनंदन करावं असं वाटतं की त्यांनी आदेश दिलेला आहे, म्हणजे आपण जजमेंट बघितलं त्याच्यामध्ये ऑपरेटिव्ह पार्ट हा अतिशय चांगला आहे, एक टाइम फ्रेम दिलेला आहे आणि एक प्रक्रिया दिलेली आहे. आणि दुसरं असं आहे की एखाद्या समाजावरती अन्याय करणारा असा हा निर्णय म्हणता येणार नाही, कारण या देशाच्या भविष्याचा पुढच्या पिढ्यांचा विचार करून जे काही अल्टरनेटिव्ह रिलीफ आहेत
ते मला वाटतं सर्वोच्च न्यायालयाने अतिशय योग्य दिले. याच अनुषंगाने अजून एक प्रश्न पडतो की जसं सोमनाथला झालं होतं की तिथे सरदार पटेलांनी एक वटहुकूम काढून त्या जागा अक्वायर केली, ते सगळं मंदिर भव्य मंदिर, तशाच पद्धतीचा वटहुकूम काढून जर केंद्र सरकारने त्यांच्या पहिल्या कार्यकाळात हे झालं असतं तर हे राम मंदिर आधीच होऊ शकलं असतं. मी लोक तेच म्हणतोय ना, कसं आहे की एखादी आता सत्ता हातामध्ये आली आहे म्हणून त्याचा वापर करून जनमानसात जे काही भावना आहे त्याच्याप्रमाणे राम मंदिर बनणं हे गरजेचं होतं. पण परत त्याला राजकीय आयाम राहिले असते, कुणी विरोध केला असता किंवा अजून त्याच्यावर काही न्यायिक प्रक्रिया झाली असती. तर सर्वोच्च न्यायालयाचं जे ब्रीदवाक्य आहे ते की यतो धर्मस ततो जया, म्हणजे धर्म म्हणजे काय तर कायदा. ज्या ठिकाणी कायद्याचा विजय आहे किंवा ज्या ठिकाणी कायद्याचा सन्मान आहे त्या ठिकाणी विजय आहे. त्यामुळे मला वाटतं की हा कुठल्या समाजाचा विजय नाहीये, हा एकूण भारतीय जनमानसाचा विजय आहे. पण आज ज्या वेळेला न्यायालयाचा निकाल आला आणि त्यानंतर बऱ्याच राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या, सगळ्या पक्षांनी प्रतिक्रिया दिल्या, काँग्रेसची प्रतिक्रिया जी रणदीप सुरजेवालांनी दिली ती थोडीशी एक भाजप करता का पिंचिंग म्हणा किंवा एक त्यांना मारलेली कोपरखळी म्हणा अशा पद्धतीची होती की बा राम मंदिराचा आता मुद्दा संपला, आता इलेक्शन मध्ये भाजपा कुठला मुद्दा घेऊन जाणार. भाजपा संघटना आहे, त्यांचे रचना आहे, त्याप्रमाणे ते कार्यरत होती. पण मला असं वाटतं की अनेक वर्ष संघ परिवार असेल किंवा जे काही या ठिकाणी आंदोलनातले कार्यकर्ते असतील तेच म्हणत होते की हा राजकीय मुद्दा नसून हा आस्थेचा मुद्दा. आणि मला वाटतं आज सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे की हिंदूंची जी काही आस्था आहे ती जन्मभूमीच आहे, ती कुठे डिस्प्युटेड नाहीये, बरोबर, ती वादामध्ये नाहीये, याच्यावर मला वाटतं आज सर्वोच्च न्यायालयाने अतिशय योग्य प्रकारे. पण आता पुढे काय, जी वादग्रस्त जागा होती 2 एकर 2.77 एकर, तर टोटल जी सरकारने अक्वायर केलेली जागा आहे ती आहे 67, तर मग उरलेली जी जागा आहे ती पण मंदिराला मिळावी याकरता काही आता पुढे होईल काय का आहे त्या फ्रेम मध्येच मंदिर उभारलं जाईल. आता मुख्यतः एक तर असं आहे की सरकारला आदेश दिलेले स्थापन करून बरोबर त्यावेळेला जे काही लँड अक्विजिशन झालं होतं ते सुद्धा अयोध्या ऍक्टच्या अंडरच त्या ठिकाणी झालं. त्यावेळेचं जे अक्विजिशन होतं हे सुरक्षा हा त्याच्यामध्ये फार महत्वाचा विषय जे आपण जर बघितलं तर राम मंदिराचं दर्शन घेताना आपल्याला अनेक सुरक्षेच्या पायऱ्या पार पाडाव्या लागतात. आणि मला वाटतं त्यामुळे तिथे काही चुकीच्या गोष्टी घडल्या नाहीत एवढ्या वर्षामध्ये. आता ती जागा जर सरकारच्या ताब्यात असेल तर स्थानिक अयोध्यावासी जे काही असतील त्यांचं मत लक्षात घेऊन तिथे अजून काही विकासाच्या दृष्टीने किंवा अजून काही भव्य दिव्य करता येईल त्याचा निश्चित प्रयत्न होतील असं मला वाटतं. आता तुम्ही जिज्ञ आहात, एक असं असतं की कुठलाही निर्णय हा एका बाजूला म्हणजे एका गटाला खुश करणारा असतो, कदाचित दुसरा गट त्याच्यामुळे नाराज होऊ शकतो. या निर्णयामुळे जर एखादा गट मुस्लिमांचा नाराज झालाय, विशेषतः मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने याला विरोध केलाय, ओवेसींनी याला अतिशय वाईट पद्धतीने विरोध केलेला आहे, तशाच पद्धतीने हिंदूंमधला एक गट नाराज आहे की त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला पूर्ण ती जमीन मिळायला पाहिजे होती, पूर्ण अधिकार पाहिजे होते, निर्मोही आखाड्याला सेवेचे अधिकार पाहिजे होते. कारण या सगळ्याच्यात निर्मोही आखाड्याचा एक रोल मोठा होता या सगळ्या न्यायालयीन. अशा वेळेला आता न्यायालयीन ऑप्शन्स काय, म्हणजे एखादा गट याच्या विरुद्ध समजा जर त्याला दाद मागायची झाली तर तो तर ती प्रक्रिया कशी असेल किंवा काय तो करू शकतो. नाही, याच्यामध्ये कसं आहे की आपण बघितलं की हा टायटल शूट सुद्धा न्यायालयाने सांगितलं, त्याच्यामध्ये अनेक स्टेक होल्डर्स होते, अनेक पार्टीज होत्या, अनेक सामाजिक संघटना याच्यामध्ये होत्या आणि प्रत्येकाचा काही ना काही सामाजिक आणि राजकीय असा स्टँड होता, त्याप्रमाणे प्रत्येकाने प्रतिक्रिया दिली हे मान्य. पण याच्या आधी जर आपण सगळ्यांचे स्टेटमेंट बघितले सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निकाल येईल तो आम्ही मान्य करू हे मला वाटतं जवळजवळ सगळ्या पक्षांनी मान्य केलेलं. आता निकाल तो आलेला आहे तो मान्य केला पाहिजे त्यांनी. आणि जे काही न्यायालय ज्याला न्यायालयात दाद मागायला कोणाला हे नाही बंदी नाही. थोडं डिस्टर्ब करतो की अभिजित देशमुखांबरोबरची आपली जी चर्चा आहे ती अशीच चालू राहणार आहे, पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा MKN मराठी, थोड्याच वेळात आम्ही परत येतो.
एन प्रतिबिंब वास्तवतेच. नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्याबरोबर आहेत अभिजित देशमुख. आणि ब्रेक वर जाण्यापूर्वी आपण त्यांच्याशी बोलत होतो की याचे पुढच्या याला जर कुणी आव्हान दिलं या आजच्या निर्णयाला, किंवा जर कोणाला आव्हान द्यायचं असेल तर ती प्रक्रिया काय, ती अभिजित देशमुख आपल्याला समजावून सांगतात. अभिजितची काय पुढे काय होऊ शकतं, आपल्याला हे तर माहिती आहे. लिगॅलिटी, लीगल ऍक्शन काय, म्हणजे कोर्ट काय सांगतो. आपल्याला हे तर माहिती आहे की सर्वोच्च न्यायालय हे अंतिम बरोबर, त्याच्यावरती अपील नाही. अपील नाही, पण तरी काहीतरी आपल्या न्याय प्रक्रियेमध्ये दाद मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यामुळे पुनर्विचार वगैरे अशा ऑप्शन ज्यांना वापरायचं ते वापरू शकतात. काय असतं पुनर्विचार याचिका म्हणजे काय? मला असं वाटतं की याच्यामध्ये ऑपरेटिव्ह पार्ट हा क्लिअर कट न्यायालयाने दिलेला आहे, आणि हा जो ऑपरेटिव्ह पार्ट आहे त्याला टाइम फ्रेम पण दिलेला आहे. त्यामुळे त्याच्या ते 3 महिने म्हणलेले आहे, त्याप्रमाणे केंद्र सरकारला. पण याच्यात असं आहे की जे रंजन गोगोई जे आहेत ते 17 तारखेला सेवानिवृत्त होत आहेत, आणि एक मराठी न्यायाधीश सर्वोच्च पदी, जे ही आपल्याकरता अभिमानाची एक गोष्ट आहे. पण जाताना म्हणजे सेवानिवृत्त होताना आपल्या कारकिर्दीत एक न्यायपालिकेच्या इतिहासातला सर्वात मोठा निकाल देऊन तो इतका क्लिअर ठेवायचा की ज्याच्यात कुठेही ग्रे शेड असू नये, सगळं ब्लॅक आणि व्हाईट असावं, अशा पद्धतीने हा निकाल दिलाय असं म्हणता येईल. मला वाटतं की त्यांच्या आतापर्यंत जी काही कार्यकर्ते होती न्याय व्यवस्थेत, त्याचा पूर्ण अनुभव हा त्यांनी या निकालामध्ये वापरलेला आहे. आणि मला वाटतं की हा निकाल देताना पुढच्या पिढ्यांचा 100 वर्षांचा विचार हा केलेला. की पुढच्या पिढीत त्याच्याचकडे मी येतो की हा आजचा जो निकाल आहे, नव्या पिढीला तर काही माहिती असायचं कारण नाही. ही नवी पिढी कुठल्या दृष्टीने या निकालाकडे पाहते, काय त्यांना वाटतंय? नाही, एक तर कसं की म्हणजे नव्या पिढीला माहिती नाही असं म्हणणार नाही, कारण सोशल मीडियामुळे मला वाटतं जास्त नव्या पिढीला माहिती आहे बऱ्याचशा गोष्टी. राम मंदिर आंदोलनाचा जे काही लढा होता, त्याचा जो काही इतिहास आहे, जे काही परकीय आक्रमण आपल्या देशावरती झाली, त्याच्यामुळे अनेक मंदिरं म्हणजे हजारो लाखोंच्या संख्येमध्ये या ठिकाणी मंदिरं तोडण्यात आली. पण स्वातंत्र्यानंतर एक एक कलंक हा बरोबर आहे. पण मला माझा प्रश्न अतिशय स्पेसिफिक आहे की नवी पिढी या निकालाकडे कुठल्या दृष्टिकोनाने पाहते, म्हणजे या निकालाचा त्यांच्यावर तर काही परिणाम व्हायचं कारण नाही, कारण ती फेसबुक, ट्विटर, सोशल मीडिया, हिप हॉप म्युझिक, पिझ्झा, बर्गर या सगळ्याच्यात रममाण होणारी पिढी आहे. मी तेच म्हणतोय की असं तुम्ही नव्या पिढीकडे बघू नका की या सगळ्या गोष्टीमध्ये रममाण होणारी नवी पिढी आहे. त्या तुलनेत सामाजिक बांधिलकी, सामाजिक बांधिलकी हे तुलनेत कमी. मी तुम्हाला सांगतो की पोलीस यंत्रणेने आवाहन केलं होतं की सगळे व्हॉट्सअपचे ग्रुप हे ऍडमिन कंट्रोल करावे, आणि त्याला इतका चांगला प्रतिसाद या नव्या पिढीने दिलेला. सामाजिक सुव्यवस्था टिकून राहावी आणि जो काही निकाल असेल ते योग्य पालन व्हावं, यासाठी मला वाटतं ही चांगली तत्परतेचं उदाहरण पुण्यामध्ये तर मी पाहिलं की सोशल मीडियाचा पूर्ण कंट्रोल केला. आज तसं बघितलं की या आंदोलनाशी जोडलेले जे लोक आहेत त्यांच्यासाठी दिवाळीचा दिवस आहे आजचा, पण तोही संयम एक फौजदारासाठी पाळला गेला की ते मिरवणुका, आतिषबाजी ही झाली नाही. आणि मला वाटतं की ही नव्या पिढीची एक नवीन चेतना आहे आणि असंच वातावरण देशामध्ये राहिलं पाहिजे. याच्यातून नव्या पिढीला हे तर सुचवायचं नाहीये ना की बा तुमच्या इतिहासातले जे घडेमुरदे आपण ज्याला म्हणतो ते तुम्ही तुमच्या पद्धतीने सॉल्व्ह करा, आम्ही फक्त विकासाकडे लक्ष देऊन आहोत आणि आम्हाला फक्त विकास हवाय, आम्हाला इतिहासात काय घडलं आणि त्याच्यावर त्याच्यामुळे आता काही त्याचे दुष्परिणाम आम्हाला भोगायचे नाहीयेत, हा तर संदेश युवा पिढीचा नाही. असं नाहीये संदेशामध्ये, इतिहासामध्ये काय घडलं याची जाणीव पिढीला आहे. पण माझं असं म्हणणं आहे की नव्या पिढीला हेच पाहिजे की वाद घालू नका, आणि जो नव्या न्यू इंडियाची आपण जी न्यू आता बघतो या ठिकाणी जो मार्गस्थ चाललेला आहे त्यामध्ये जे काही वादाचे मुद्दे असतील ते असेच पटापटा सगळे संपले पाहिजे, जेणेकरून जे काही आपण भविष्य बघतो या देशात त्याच्यावर आम्हाला मार्गस्थ. एक आता थोडा वेगळा विषय आहे म्हणजे, पण न्यायपालिकेचा आपण बोलतोय म्हणून त्या अनुषंगाने हे करतो की गोगोई, रंजन गोगोई आता 17 तारखेला सेवानिवृत्त होत आहेत, त्या अनुषंगाने 17 तारखेच्या अजून 3 मोठे निर्णय ते देणार आहेत.
एक म्हणजे शबरीमलाच्या संदर्भातला निर्णय आहे, दुसरा राफेलच्या संदर्भातला निर्णय आहे, आणि तिसरा जो आहे तो न्यायपालिका लोकपालाच्या अंडर आणायचा किंवा लोकाभिमुख किती करायची किती नाही त्या संदर्भातला निर्णय. काय वाटतं तुम्हाला की आजचा जो निर्णय एकतर एकमताने झालेला हा निर्णय, पूर्ण खंडपीठाने पूर्ण पीठाने घेतलेला हा निर्णय, अशाच पद्धतीचे पुढचे तीन निर्णय काय वाटत? मी तुम्हाला म्हणलं ना की जेवढं त्यांना चांगले निर्णय देता येतील तेवढं ते नक्कीच प्रयत्न करतील, कारण जे काही महत्वाचे मुद्दे आहेत त्यासाठी अनुभव असलेले न्यायाधीश असणं त्यांच्या लेखणीत ते निर्णय जाणं ही भारतासाठी खूप चांगली गोष्ट आहे, आणि ते निश्चित प्रयत्न करतील समाजाचा आणि पुढच्या पिढ्यांचा विचार करून हे सगळे निर्णय दिले जातील. एकूणच आपण पाहिलं आशिष देशमुखांशी गप्पा मारत होतो, अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितलं कार सेवेचं काय वातावरण होतं, त्यांनी तुरुंगात एक रात्र काढली, कशा पद्धतीने भरवलेलं सगळं पण होतं, अयोध्येच्या लोकांच्या कणाकणात आणि रोमारोमात राम कसा भिनलेला आहे, या निर्णयामुळे देशभरात एक वेगळं वातावरण आहे, सौहार्दाचं वातावरण आहे, संयमाचं वातावरण आहे. दुःख किंवा ज्यांना वाईट वाटलंय त्यांनी तो त्यांच्या भावना संयमाने व्यक्त केल्या, त्याचबरोबर ज्यांना विजय झाल्यासारखं वाटतंय त्यांनी त्याचा उन्माद हेतुत जाणीवपूर्वक हा टाळलेला आहे. अतिशय एक चांगला संदेश आजच्या या समाज मनाने समाजाने संपूर्ण देशाला दिलेला आहे, आणि कदाचित आंतरराष्ट्रीय पातळीवर या निर्णयाची बॅकफायर होऊ नये किंवा विपरीत परिणाम होऊ नये, आपल्या शेजारी देशांना आपल्यावर टीका करायला अजून संधी मिळू नये म्हणून कदाचित वटहुकूम न काढता न्याय प्रक्रियेद्वारे हा निर्णय होण्याची वाट पंतप्रधानांनी पाहिली असेल असं या चर्चेतून निघून निष्पन्न होत आहे. आणि एकूणच हा जो निर्णय आहे या निर्णयाबद्दल जसं या निर्णयाकरता ज्यांनी शहीदत्व पत्करलं त्यांचं पुण्यस्मरण करण्याचा हा दिवस आहे, आणि त्याचबरोबर ज्यांनी संयम दाखवला ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं त्यांचं अभिनंदन करण्याचा हा निर्णय. एमकेएन मराठीच्या या विशेष चर्चेमध्ये आपण आता इथेच थांबतो आहोत, पुन्हा थोड्याच वेळात भेटणार आहोत. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एमकेएन मराठी, प्रतिबिंब समाज.